कोरोनानं हिरावलं, नातलगांनी दुरावलं। अस्थी नेण्यासाठी नातेवाईक फिरकेनार। स्मशानभूमीचे कर्मचारीच करतात अस्थी विसर्जन। ही पुण्यातली कैलास स्मशानभूमी। आतापर्यंत कोरोनानं निधन झालेल्या हजारो मृतदेहांवर इथं अंत्यसंस्कार झाले। काहींचे नातलग अस्थी घेऊन जातात, मात्र अनेक जण कोरोनाच्या भीतीनं पुन्हा इकडे फिरकतच नाहीत, त्यामुळे शेकडो जणांच्या अस्थी इथल्या अस्थिगृहात पडू नयेत। अंत्यविधीला महिना उलटून गेला तरी अनेक जण या अस्थी घेण्यासाठी आलेले नाहीयेत, त्यामुळेच स्मशानभूमीतील अनेक कर्मचारी त्या अस्थींचे वारसदार बनत त्या अस्थींचं विसर्जन देखील करताय। धगधगत्या विद्युत दाहिनीतून अस्थी आलेल्या असतात, त्यामुळे त्यात कोरोना व्हायरस कसा शिल्लक राहील, पण एवढा साधा विचारही नातलग करत नाहीयेत। ज्यावेळेस 7.5-8 टेम्परेचरवर पूर्ण माणसाचं शरीर राख विल्हेवाट होऊन जाते, तर त्याला ते कोविडचे जंतू वगैरे असं काही प्रकार राहत नाही, त्याच्यामुळे नागरिकांनी घाबरावं नाही माझ्या मते, की उलट त्यांनी यावं, ते अस्थी नेऊन विसर्जित करावे। पुण्यातलं हे प्रातिनिधिक चित्र आहे। अनेक शहरांमध्ये अशी स्थिती आहे। हिंदू धर्मातल्या रूढींनुसार दक्षिणगामी नदीमध्ये अस्थी विसर्जन केल्यानंतरच मोक्ष मिळतो म्हणे। कोरोनाच्या भीतीनं अनेकांचे नातलग या मोक्षाच्या प्रतीक्षेत आहेत। शिवाय आधीच काम वाढलेलं असताना स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांवर अस्थी विसर्जनाचा अतिरिक्त ताण देणं योग्य नाही। सर्वांनीच याचा विचार करायला हवा। किरण ताजणे, Zee24 पुणे। विकासाचा ध्यास म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉननं साताऱ्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा 30 किलोमीटर रस्ता एका दिवसात बांधून विश्वविक्रम केलाय। त्याच्या कामाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे। 30 किलोमीटर रस्त्याचं काम 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू होतं। प्रलंबित कागल सातारा राष्ट्रीय महामार्ग हा येत्या काही वर्षात 6 पदरी होणार आहे। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह नेते आणि अधिकाऱ्यांनी या रस्त्याचा आज सर्वे केला। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे